तुम्हाला माहित असेल की जी हिरकणी बस आहे तर तिला जो न्यूमॅटिक आपण म्हणू शकतो हवेच्या दाबावरती उघडझाप करणारा जो दरवाजा आहे तोच दरवाजा या बसला असणार आहे। पण आता ते दरवाजे आहेत ते डिलिव्हरीला वेळ लागला त्यांना, त्यामुळे आहे त्या सामुग्रीमध्ये ह्या बसेसचं जुन्या दरवाजावरती बांधणी करण्यात आलेली आहे। नमस्कार, मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की एस टी महामंडळाने पहिल्यांदाच BS6 12 मीटर चेसिसवरती एक हिरव्या रंगाची हिरकणी बांधली होती आणि ती मध्यवर्ती कार्यशाळा दापोडे येथे बांधली, आणि तुम्ही त्याचा व्हिडिओ जर का पाहिला नसेल तर तो नक्की पहा। BS6 जे नॉर्म्स आले आहेत त्यावरती एस टी महामंडळ आता नवनवीन प्रयोग करते, मग तिन्ही सेंट्रल वर्कशॉपमध्ये करते। त्यामध्ये पहिली जी साधी बस बांधली त्याचासुद्धा व्हिडिओ मी केला आहे, त्यानंतर हिरकणी बस बांधली जी वेगळ्या रंगसंगतीमध्ये होती, आणि आत्ता जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात तीसुद्धा हिरकणी बसच आहे। पण एस टीने ती जी हिरवी हिरकणी आहे, हिरव्या रंगाची हिरकणी आहे, ती प्रोटोटाईप म्हणून बदलली होती आणि ती जी लायब्ररी आहे ती शिवाई बसला दिली। मग ती जर का लायब्ररी शिवाई बसला जर का दिली तर आत्ता या एक्झिस्टिंग हिरकणी बसेस द्या ज्या 200 नवीन बांधणार आहे तर त्याला कोणती रंगसंगती देणार आहेत, अर्थातच त्यालासुद्धा एक्सटेरियरमध्ये इंटेरियरमध्ये बदल केलेले आहेत, ते बदल नेमके कोणते केलेले आहेत। खूप सुंदर अशी बस दिसते, त्या बसचा जो रोड अपिअरन्स आहे तो खूप सुंदर दिसतो, त्यामुळे ती बस आता एक बांधून झालेली आहे। त्यामुळे ती बस नेमकी कशी दिसते, आतून कशी आहे, काय काय फीचर्स ॲड ऑन केले आहेत, याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे चला आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर मित्रांनो, आपल्यासमोर सर्वात पहिल्यांदा या नव्या हिरकणीची झलक मी आपल्याला दाखवत आहे। तर अशा प्रकारे एक गुलाबी रंगाच्या शेडमध्ये ही जी बस आहे ही बस तुम्हाला पाहायला मिळते, खूप खूप सुंदर दिसते। तुम्हाला आठवत असेल की फार पूर्वी एस टी महामंडळाने जांभळ्या रंगाची जी हिरकणी आहे ती हिरकणी सेवेत आणली होती, तर तशाच प्रकारे ही हिरकणी आपण म्हणू शकतो। पण तो जांभळा रंग फार डार्क होता, पण हा जो रंग आहे ही जी रंगसंगती आहे ही फार वेगळी आहे आणि फार गुलाबी अशी आणि खूप सुंदर दिसते। म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की रोड अपिअरन्स या बसचा जो आहे तो खूप सुंदर दिसतो। आता खूप ऊन असल्यामुळे ही बस फोटोशूट करून सावलीमध्ये येऊन म्हणजे उभी केलेली आहे, कारण की उन्हामध्ये मग पुन्हा प्रोसेसर तापतो, कॅमेरा बंद होतो, त्यामुळे खूप सुंदर दिसते रस्त्यावरती। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला पूर्ण ही जी बस 360 डिग्रीमध्ये मी तुम्हाला दाखवतो। आता या बसमध्ये आपण फ्रंटला पाहूया। फ्रंटला जर का आपण पाहाल काऊल आणि इत्यादी गोष्टी, तर त्या साध्या बसलासुद्धा सेम आहे, हिरकणी बसलासुद्धा सेम आहे। फक्त जो टप आहे तो टप पूर्ण आता पिंक केलेला आहे, थ्रोआउट केलेला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं बॅचिंग आहे। आतमध्ये LED लाईटसाठी बॅकलिट बोर्ड बोलतो त्याचं प्रोव्हिजन आहे, मिरर्स आहे आणि दोन वायपर आहे अर्थात, आणि हे काऊल सेमच आहे। या काऊलला एस टी महामंडळाचा लोगो आहे, टाटाचं बॅजिंग लावलेलं आहे जे आतमध्ये असायचं, आणि येस दोन हेडलाईट्स आहेत, साईड इंडिकेटर्स आहेत, रेडियमची जी रिफ्लेक्टर पट्टी आहे, आणि त्यानंतर बघा जे फॉग लॅम्प आहे फॉग लॅम्प फक्त ॲड ऑन केलेलं नाही आहेत, आणि येस रजिस्ट्रेशन नंबरसाठी इथे जागा दिलेली आहे। रजिस्ट्रेशन या बसेसचं झालेलं आहे आणि या बस आता लवकरच रस्त्यावरती धावतील। बाकी बेसिक असं काय फरक नाही, मग ती ऑर्डिनरी असेल, जुनी हिरकणी असेल, आधीच्या रंगसंगतीची सेम स्ट्रक्चर फॉलो केलेलं आहे। 12 मीटर चेसिसवरती ही बस बांधण्यात आलेली आहे। थोडं साईड प्रोफाईलवरती आपण लुकआउट करूया। तर हा जो दरवाजा आहे तुम्हाला माहीत असेल की जी हिरकणी बस आहे तर तिला जो न्यूमॅटिक आपण म्हणू शकतो हवेच्या दाबावरती उघडझाप करणारा जो दरवाजा आहे तोच दरवाजा या बसला असणार आहे। पण आता ते दरवाजे आहे ते डिलिव्हरीला वेळ लागला त्यांना, त्यामुळे आहे त्या सामुग्रीमध्ये ह्या बसेसचं जुन्या दरवाजावरती बांधणी करण्यात आलेली आहे। बाकी काही बदल नाही, हा दरवाजा एक 4-5 बसेस गेल्या की बदलला जाईल। बाकी बघा सुस्वागतम लिहिलेलं आहे गुलाबी अक्षरामध्ये, आणि हा जो पट्टा आहे गुलाबी तो ॲड ऑन केलेला आहे। आधीच्या बसला जे हिरकणी नाव आणि हा पट्टा होता हा भगव्या रंगात होता, तो आता पुन्हा गुलाबी रंगात कॅरी केलेला आहे। हा
जो पट्टा आहे हा पट्टा मागच्या बसला नव्हता, बाकी सिंपल एंड सोबर खूप छान दिसते ही बस। इथं बॅटरी बॉक्ससाठी प्रोव्हिजन आहे, सामान कक्षासाठी प्रोव्हिजन आहे आणि इथं राखीव टायरसाठी प्रोव्हिजन आहे। पूर्वी कसं असायचं, दोन इथे सामान कक्ष आणि इथं टायर असायचं, पण टायर जाणीवपूर्वक आता या चाकाच्या पुढे घेतलेलं आहे, सामान कक्ष, राखीव टायर आणि इथे पुन्हा सामान कक्ष, साईड मार्कर्स आहेत आणि नंबर लिहिण्यासाठी प्रोव्हिजन। बघा अशी बस दिसते, पाठीमागून बघूया काय बदल आहेत का। तर येस, हिरकणी बस असेल, साधी बस असेल किंवा ही आता गुलाबी हिरकणी, तर तिलासुद्धा ह्या ज्या टेल लॅम्प्स आहे त्याला हे ब्लॅक केलेलं आहे, ते अधिक उठावदार दिसतं। काही ज्या बसेस आहेत त्या बसेसला हा सुद्धा, ही जी नीच दिसते ना त्यालासुद्धा ही पिंक शेड आहे, मी फोटोसोबत जोडेल आणि ते सुद्धा खूप छान दिसतं। महामंडळाचा लोगो, त्यानंतर रूटबोर्डसाठी जागा आणि पाठची कास्ट, तिथं वेबसाईट बरोबर लिहिलेली आहे, टोल फ्रीसुद्धा बरोबर आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ। आणि येस, हे जे छोटे छोटे टिकले दिसतात तर ते सेन्सर आहे, पार्किंग सेन्सर म्हणतात। लाल कलरचं रिफ्लेक्टर टेप आहे आणि नंबर प्लेटसाठी लाईट आणि जागा आहे। अशा प्रकारे ही पाठची बाजू दिसते। या बसची उजवी बाजू जर का आपण पाहिली तर सेम डाव्या बाजूसारखी आहे, फरक म्हणजे इथे इमर्जन्सी एक्झिट आहे। इमर्जन्सी एक्झिट पाठी दिल्यामुळे ह्या दोन छोट्या छोट्या खिडक्या इथे आहे, पण त्या ओपन होतात म्हणजे पॅक नाही। संकटकालीन मार्ग आहे हा दरवाजा आणि उतरण्यासाठी दोन पायऱ्या आणि साईड इंडिकेटर सेम पट्टा। त्यानंतर हिरकणीचा हा जो लोगो आहे बॅजिंग, हे रेडियमनीच केलेला आहे, बघा हे रेडियम आहे आणि हा पेंट आहे। त्यानंतर येल्लो कलरची रिफ्लेक्टर टेप, इंधन क्षमता 250 लिटर आणि हा पॅटर्न। आणि इकडे अर्थातच गाडी BS6 असल्यामुळे ॲड ब्ल्यू DEF-साठी टाकी आणि इथे हवेचा दाब चाकेवर चाकामध्ये किती हवा भरली पाहिजे हे दिलेलं आहे ST महामंडळाचा लोगो। आणि इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल की ही आपत्कालीन खिडकी म्हणून वर्क करते, बाकी ठिकाणी सगळीकडे तुम्हाला रॉड दिसतील पण इथं रॉड नाही, म्हणजे इथून इझिली आपण एखादी इमर्जन्सी कुठली परिस्थिती असेल तर इझिली एस्केप होऊ शकतो। ड्रायव्हरचा भाग, ड्रायव्हरचा दरवाजा, उतरण्यासाठी पायऱ्या, एअर फिल्टर, एअरवेंटसाठी छोटी खिडकी, साईड मार्कर, इंडिकेटर्स अशी दिसते। खूप खूप छान रंगसंगती आहे, म्हणजे मलासुद्धा आधी फोटोमध्ये ही बस कशी दिसेल काय दिसेल असं वाटत होतं, पण खूप सुंदर ही बस दिसते। आता आपण आतमध्ये पाहूया ही बस नेमकी कशी दिसते ते। तर मित्रांनो, बाहेरून ही बस कशी दिसते आपण पाहिले, आता या बसच्या आपण आतमध्ये जाऊया। मागच्या हिरकणीला तुम्हाला माहीत असेल की इथं फोल्डिंगचा दरवाजा होता, पण ते फोल्डिंगचे दरवाजे, त्यांची डिलिव्हरी लेट झाली त्यामुळे आहे त्या दरवाज्यातच काही बसेसची बांधणी ST महामंडळ केली, पण हिरकणी बसेसला फोल्डिंगचाच दरवाजा येणार आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो। चला तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि ही बस कशी आहे ते पाहूया। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला केबिनमध्ये बघा अशा प्रकारे केबिन दिसते। आधीच्या बसची, मग ती हिरकणी असेल साधी बस असेल, सेम लुक आहे, काहीच फरक नाही आहे, बघा सेम। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूफ हॅच इथे दिलेला आहे, कारण की फार गरम होतं चालकाला, त्यामुळे हे खूप व्हेंटिलेशनसाठी छान आहे। डिजिटल डिस्प्ले बोर्ड आहे, बस बांधणी मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी, म्हणजे ह्या कार्यशाळेचं ब्रँडिंग आहे। स्वच्छता राखा, थुंकू नका, मोटार वाहन नियम कलम आहे, धूम्रपानास सक्त मनाई आहे, त्यानंतर सनवायझर आहे, फॅन आहे, माईक आहे, कंट्रोल्स आहेत, इथे सुद्धा कंट्रोल्स आहे, त्यानंतर तिथं आहे ते GPS डिवाइस लावलेलं आहे आणि इथं प्रथमोपचार पेटी। आणि ही बसची जी टेक्निकल माहिती, ती टेक्निकल माहिती दिलेली आहे आणि चार्जिंगसाठी ATM नाही। आणि बसमध्ये आल्यानंतर आपल्याला ही बस प्रथम दर्शनी अशा प्रकारे दिसते, खूप सुंदर ही बस दिसते। आधीची जी बस तुम्ही जर का पाहिली असेल तर तिला असं व्हाईट इंटेरियर होतं, सीटसुद्धा ऑफ व्हाईट होत्या, पण या बसला जाणीवपूर्वक आता हे बदल केलेले आहेत आणि ही बस खूप खूप प्रीमियम दिसते। म्हणजे आपली जी लाईट ब्राऊन आणि डार्क ब्राऊनचं जे कॉम्बो आहे, सीटसुद्धा जर का पाहिलं तर आपण ड्युअल टोनमध्ये नाही तर ती 3 टोनमध्ये आहे आणि त्याच रंगसंगतीला अनुसरून हे पॅनल असतील, मग ते लगेज रॅक असतील, हे सुद्धा ड्युअल टोनमध्ये केलेले आहेत, त्यामुळे खूप सुंदर अशी ही बस दिसते। इथं मोबाईल चार्जर आहे, त्यानंतर हुटर आहे, माहिती आहे, त्यानंतर स्पीकर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं जे रीडिंग लॅम्पसोबत USB चार्जिंगचं पोर्ट होतं ते आता हलवून आता प्रवाशांच्या पायाजवळ म्हणजे एक सोप्पं केलेलं आहे।
तर बघा ह्या सीट्स आहे पुढे नियमाप्रमाणे सीट बेल्ट्स या दोन सीट्सला आणि सर्व खिडकीचं जे नंबरिंग आहे ते सुद्धा रेडियमने केलेलं आहे. हे इमर्जन्सी एक्झिट ज्याला रॉड नाही आहे, इमर्जन्सीसाठी हॅमर आहे आणि येस पॅनिक बटनसुद्धा इथे लावण्यात आलेले आहे. सर्व सीट्स लेदरच्या खूप चांगल्या आहेत, म्हणजे पुसू शकतो आपण, ह्यामध्ये धूळ अजिबात जाऊ शकत नाही. आणि पुशबॅक सीट आहेत, छान आहेत, एकदम कम्फर्टेबल सीट्स आहेत. ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी बघा 45 सीटची ही बस आहे आणि ह्या पाठच्यासुद्धा ज्या सीट्स आहेत ह्या पुशबॅक सीट्स आहे आणि प्रत्येक सीटला हे बेल्ट देण्यात आलेला आहे. हे इमर्जन्सी एक्झिट बघा ह्या बाजूला त्यांनी घेतलेलं आहे, त्यामुळे इथं खिडकी छोटी का होईना प्रोव्हाइड केली आहे. हॅमर आहे आणि इथं पाय ठेवण्यासाठी बघा, इथं आपण बसलो तर पाय ठेवण्यासाठी हा जो रॉड आहे हा रॉड पण दिलेला आहे, खूप चांगला आहे. फायर एक्सटेन्शन आहे पाठीमागे आणि इथं पाठीमागे बसल्यानंतर मग मी जे सीट्सला असतं वॉटर बॉटल होल्डर, बॅग होल्डर, मॅग्झिन पाऊच देण्यात आलेला आहे. बघा तर एकंदरीत ही बस आधीच्या हिरकणीपेक्षा एका बाहेरचा रंगसंगती कलर कॉम्बो वेगळा आहे, आतला कलर कॉम्बो वेगळा आहे आणि एक एक खरंच आधीच्या बसपेक्षा ना ही बस खूप प्रीमियम फील देते. म्हणजे जेव्हा रात्री आपण या बसच्या जे रीडिंग लॅम्प्स आहे हे रीडिंग लॅम्प चालू करतो, आतल्या लाईट चालू करतो, तेव्हा हा जो फील आहे हा फील खूप चांगल्या प्रकारे आपल्याला भेटतो. आणि आधीच्या जो हिरकणीचा जो व्लॉग आहे, जो म्हणजे रिव्ह्यू व्लॉग असेल किंवा प्रवासाचा व्लॉग असेल, तो सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर खूप खूप कम्फर्टेबल ही बस आता महामंडळाने तयार केलेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. महामंडळाने या हिरकणीमध्ये जो बदल केलेला आहे, गुलाबी रंगाची शेड दिलेली आहे, आतमध्ये सुद्धा बदल केलेला आहे, हा बदल तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत महामंडळ या BS6 ज्या टाटा चेसीस आहेत त्या 200 आहेत आणि 200 नवीन हिरकणीची बांधणी करणार आहे आणि ती STच्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथंच केली जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यातील या ज्या काही राहिलेल्या 200 बसेस आहेत त्या या गुलाबी रंगाच्याच असतील. या तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा. सोबत जे काही माझे सोशल हँडल्स आहेत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अवल्या प्रवासी या नावाने, त्यालासुद्धा तुम्ही लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया STच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये STची एक नवीन बस घेऊन. तुर्तास मी अवल्या प्रवासी या सुंदरशा गुलाबी कलरच्या हिरकणी बसमधून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.